आज आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शंभर इंजिनिअर जर झाले तर त्यातल्या पन्नास इंजिनिअरपेक्षा पन्नास डिप्लोमा होल्डरला जास्त पगार आहे आणि शंभर डिप्लोमा का होल्डर झाले तर त्याच्यात पन्नास आय टी आयवाल्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पगार आहे याचं कारण काय तर हळूहळू आम्ही अशा अर्थव्यवस्थेकडे चाललो आहे जिथे डिग्रीचं महत्त्व नाही आहे तुमच्याकडे काय कौशल्य आहे तुमच्याकडे काय स्किल आहे याच्या आधारावर तुमचा रोजगार ठरणार आहे आणि कदाचित हीच परिस्थिती समजून आम्ही कौशल्य विकास आणि त्याच्यासोबत नवीन शिक्षा नीती तयार केली आहे ही जी नवीन शिक्षा नीती तयार केली आहे ही नवीन शिक्षा नीती रोजगारक्षम युवा तयार करण्याकरता माननीय मोदीजींनी व्यवस्था उभी हो केली आहे की ज्या व्यवस्थेतनं आत्ता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या काही संधी तयार होणार आहेत त्या संधी यात प्राप्त करून घेण्याचं कौशल्य आणि त्या कौशल्याचं सर्टिफिकेशन कारण आपल्या देशामध्ये कदाचित एखादा व्यक्ती हा फार चांगलं काम करू शकत असेल तो सुतारकाम अतिशय उत्तम करू शकत असेल पण त्या सुतारकामाचा डिप्लोमा त्याचं सर्टिफिकेशन त्याच्याजवळ नसेल तर त्याच्या श्रमाला मोबदला मिळत नाही त्याच्या श्रमाला मान्यता मिळत नाही आणि त्याला कोणी आपल्या नागपुरी भाषेत सांगितलं तर भाव देत नाही आणि म्हणून ही सगळी व्यवस्था उभी करण्याकरता ही जी काही नवीन शिक्षा नीती तयार झाली आहे की यातनं मोठ्या प्रमाणात स्किल्ड मॅनपॉवर ही आम्हाला वेगाने तयार करता येणार आहे आणि आज युवकांना माझं आव्हान आहे अनेक वेळा युवक माझ्याकडे येतात आमच्या सगळ्यांकडेच येतात की आम्ही ग्रॅज्युएशन केलं पण नोकरी नाही आहे आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही वाढत्या इकॉनॉमीमध्ये जगाच्या पाठीवर जेवढ्या अर्थव्यवस्था विकसित झाल्या विकसित अर्थव्यवस्थांनीच रोजगाराच्या संधी तयार केल्या विकसित अर्थव्यवस्थांनीच समृद्धी आणली पण त्याचवेळी विकसित अर्थव्यवस्थांमध्ये रोजगाराच्या दहा संधीपैकी एक संधी सरकारी आहे आणि नऊ संधी या खाजगी क्षेत्रातल्या आहेत आणि हळूहळू विकसित अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी नोकरीपेक्षा खाजगी क्षेत्र हे अधिक प्रतिष्ठेचं मानलं जातं त्या दिशेनं आपली वाटचाल चालली आहे आणि म्हणून आज आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हे जे नवीन युग आहे या नव्या युगाची मूल्य काय आहेत ही मूल्य आपल्याला समजून घ्यावी लागतील ती मूल्य आपल्याला अंगीकारावे लागतील तरच आपण रोजगारक्षम बनू अन्यथा आमच्या नावाला डिग्रीची पकली आहे पण आम्हाला कुठलंच काम नाहीये आजही आता अनिलजी शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत अनिलजींनी बघितलं असेल की क्लर्कच्या नोकरी करता अनिलजी तुम्ही ज्यावेळी अर्ज मागवता किमान दहा तरी इंजिनियर त्याच्यामध्ये तुमच्याकडे अर्ज करतात याचं कारण इंजिनियर झाले आहेत पण स्किल अक्वायर झालेलं नाही आहे डिग्री मिळाली आहे पण त्या डिग्रीला जे काही अप्लाइड नॉलेज आहे ते नॉलेज उपलब्ध नाही आहे